वर्षभरातला सगळ्यात लहान दिवस एकवीस डिसेंबर असतो तर या दिवशी आपण सांगा किंवा एकतीस डिसेंबर पर्यंत मी ह्याच्याबद्दलचा अहवाल मागे किंवा तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये अहवाल येणार असेल तर जसं मागे तुम्ही तातडीची मदत म्हणून गतवर्षी सार सारखी विशेष बाब म्हणून आपण शेतकऱ्यांना मदत करणार का सन्मान्य आपले विरोधी पक्षनेते यांनी जो विषय या ठिकाणी मांडला त्यानुसार हे खरं आहे की पहिल्यांदा दोन हजार सोळा साली आपले एन डी आर एफचे दर ठरले होते आणि त्यानंतर सातत्याने मागणी होत होती आपण लोक देखील भेटला होता त्यानंतरच्या बैठकीमध्ये आम्ही लोकांनी देखील मी आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आम्ही पत्र दिलं होतं आता याच्यामध्ये पंधरा दिवसापूर्वी केंद्र सरकारने नवीन दर घोषित केले आहेत आणि आता नवीन दरामध्ये आधी जे सहा हजार पाचशे होत ते जिरायता करता आठ हजार पाचशे त्यांनी केलेलं आहे त्यानंतर सतरा हजार रुपये आता या ठिकाणी प्रति हेक्टर त्यांनी केलेलं आहे हा सतरा हजार केले आहेत आणि बहुवार्षिक पिकांकरता बावीस हजार पाचशे अशी ही नवीन वाढ आता एनडीआरएफच्या या निकषामध्ये केली आहे आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला मुळात आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे सततचा पाऊस ही संकल्पनाच नव्हती पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला तरच आपण मदत करत होतो परंतु हे नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने एक गोष्ट लक्षात आली की पासष्ट मिलीमीटर पाऊस पडत नाहीये पण सात आठ दिवस रोज तीस मिलीमीटर वीस आणि त्यातनं पिकं खराब होत आणि म्हणून एनडीआरएफच्या निकषात नसताना देखील राज्य सरकारने सगळा बोजा स्वीकारून आपण अशा प्रकारची मदत केली पहिला मदत आपण त्यातली जी पहिले पंचनामे झाले होते त्यांना मदत केली पुन्हा तशा प्रकारचा पाऊस झाला पुन्हा त्याला आपण मान्यता दिली आताही आपण बघितलं असेल तर ज्या पुरवणी मागण्या आहेत या पुरवणी मागण्यांमध्ये आपण या सततच्या पावसाने ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत आपण दिली आहे फक्त आता याच्यामध्ये दादा एक गोष्ट अशी लक्षात येते की नुकसान झालं आहे का तर झालंच आहे त्यात काही दोमत नाहीये पण काही ठिकाणी एका भागात नुकसान आहे दुसऱ्या भागात नाहीये पण आमदारांचा ओढा असतो आमचंही टाकून द्या त्यामुळे आता काही ठिकाणी अशी एक विडंबना लक्षात येते की आपण ऐंशी टक्के जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना मदत करतोय आणि त्या जिल्ह्यामधन जे काही अरायव्हल्स आहे बाजार समितीमध्ये ते मागील वर्षापेक्षा जवळजवळ दीडपट दुप्पट आहे तर आता कुठेतरी आपल्याला याचही विचार आणि नियमन करावं लागेल आणि म्हणूनच हे लक्षात आलं की असं ऍडहॉक जरी आपण हा निर्णय घेतला की सततच्या पावसाने नुकसान झालेल्यांना मदत करावी तरी त्याचे निकष असल्याशिवाय पुढच्या वर्षी या वर्षीचं तर घेतलं ऑलरेडी आणि ते पैसेही दिले आहेत आता सगळी मिळून या वर्षीची मदत ही सात हजार कोटीच्या घरात जाईल परंतु किमान पुढच्या वर्षी तरी असं त्याच्यामध्ये हे होऊ नये की नुकसानीचे पैसे देतोय आणि परत खरेदी करण्याकरता सगळा माली मार्केटमध्ये येतोय त्याचा परिणाम हा विमावर होतो कारण विमा आपण जेव्हा देतो त्या विम्यामध्ये अरायव्हल पाहिले जातात मार्केटचे आणि त्याच्यामुळे त्याचाही एक परिणाम त्याच्यावर होतो आणि म्हणून हे जे धोरण आहे प्रॉस्पेक्टिवली आपण स्वीकारलेलं धोरण आहे आपण सुचवल्याप्रमाणे निश्चितपणे साधारणपणे महिनाभराच्या आत आम्ही हे निकष ठरवण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण करू आपण डीसीसी बँकेकडे वर्षानुवर्ष आपण देतो तर ते आपण द्यावं कारण पीएम किसान योजना सुद्धा डीसीसी बँकेकडे आहे आपण फक्त तिथे द्यावं एवढी फक्त आज आपण घोषणा करावी नव्याने नॅशनलाइज बँकांना द्या असं सांगितलेलं नाही काही ठिकाणी जिथे जिल्हा बँका या पूर्णपणे अडचणीत आहेत अशा ठिकाणी आता लोकांनी नॅशनलाइज ने बँकांमध्ये खाते उघडली आहेत आणि जवळजवळ पन्नास टक्के आता कर्ज हे नॅशनलाइज बँका शेतकऱ्यांना देते आहे नॅशनलाइज म्हणजे नॅशनलाइज किंवा कमर्शियल तर जिथे खाता आहे त्याच ठिकाणी आपण ते द्यायला सांगतोय नव्याने खातं उघडायला आपण सांगत नाहीये नाही आपण हे एस सीची मीटिंग घेऊन अतिशय कडक शब्दात सांगितलं की मदतीचे पैसे हे जर तुम्ही कर्ज खात्यात टाकले तर आम्ही एफ आय आर दाखल करू इतकं स्पष्ट सांगितलं आणि त्या मध्ये एस सीच्या प्रमुखांनीही एक नोटिफिकेशन काढलाय तरी काही ठिकाणी झालं असेल तर, तर आपण ते पैसे त्यांच्या खात्यात परत टाकायला लावू नाही बंदी नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बंदी नाही फक्त एकच आपल्या लक्षात आणून देतो मी बँकेचं नाव घेत नाही पण दोन जिल्हा बँकांमध्ये असं लक्षात आलं की हे जे शेतकऱ्यांचे मदतीचे पैसे आपण दिले ते पैसे त्यांनी फ्लोट मनी म्हणून खात्यामध्ये न टाकता तीन तीन चार चार महिने फ्लोट मनी म्हणून वापरले तर असंही होऊ नये याची लक्ष आपल्याला द्यावं लागेल विमा कंपन्यांच्या सुद्धा आणि आपल्या मदतीच्या बाबतीत सुद्धा ज्याचं नुकसान झालं त्याला मदत मिळाली पाहिजे हे सूत्र ठेवून तातडीनं मदत होणार का महोदय हेच सूत्र यावर्षी आहे मी जे सांगितलं ते पुढच्या वर्षी करता सांगितलं यावर्षी हेच सूत्र आहे आणि या ठिकाणी सांगितलं पाहिजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मदत आपण यावर्षी केली सर्वात जास्त सर्वात जास्त आणि आपण जे सगळ्यात जास्त दिले त्याही पेक्षा तीन हजार रुपये जास्त दिले आहेत तुमच्या काळात तुम्ही जे सगळ्यात जास्त दिलेल्या आहेत त्याचे तीन हजार रुपये जास्त दिले आहेत पण हे काही कॉम्पिटिशन नाही आहे तुमच्यातन आमच्यात नाही तुम्ही हा तीन हजार तर माननीय थोरात साहेब आपण जे सांगितलं त्याप्रमाणे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभी आहे म्हणूनच आजपर्यंत सततच्या पावसाला कधीही आपण मदत केलेली नाही पहिल्यांदा आपण ती मदत करत कारण शेतकरी अडचणी तर करावं लागेल ती अडचण आपण मदत सुरू केली आहे ती मदत आपण पूर्ण करणार आहोत त्यामुळे कोणालाही आपण थांबत नाही आहोत सगळ्यांना मदत ही आपण करतो आणि म्हणूनच काय झालं सगळे पैसे संपले म्हणून आता पुरवणी मागल्यात पैसे घेतल्यात आता पुरवणी मागण्या आपण मंजूर केल्याबरोबर ते पैसे देऊन टाक येणाऱ्या काळात शासनाच्या अहवालाप्रमाणे नुकसानीप्रमाणे शेतकऱ्यांनी तक्रार जरी दाखल केली नसली ते अठ्याहत्तर तासात चौऱ्याहत्तर तासात दाखल करा असं म्हणतात ती नसली तरीही शासनाच्या ज्या नुकसान भरपाई नुकसानीचा अहवाल आहे त्याच्यानुसार विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलंय की यावेळेस जे अहवाल आले त्यामध्ये कुठली सुधारणा किंवा तपासणी न करता आपण तो देणार आहोत तेवढंच एक कन्फर्मेशन ते त्यानुसार होणार आहे की नाही अध्यक्ष महोदय विमा कंपन्यांच्या संदर्भात आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा हो करतोय आणि म्हणूनच यावर्षी आता कंपन्यांकडनं मोठ्या प्रमाणात वसुली देखील होते आहे विशेषतः आपल्याला माहिती असेल की या ठिकाणी धाराशिवच्या संदर्भात उस्मानाबादच्या संदर्भात सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली आणि आपण ती लढवली आपण सरकारच्या तर्फे त्याच्यात सकारात्मक भूमिका मांडली आणि मोठ्या प्रमाणात आता विमा कंपनीकडनं ते पैसे हे आपण मिळवलेले आहेत त्यामुळे त्या संदर्भात आपण सकारात्मक आहोत आणि जे योग्य पंचनामे झालेले असतील त्या ठिकाणी विषय असा आहे की एका तालुका जरी असला आणि शेताला शेत लागून जरी असलं तरी ते मीटर्स वर्षान वर्ष दुरुस्त झालेले नाही आहे असं सातत्याने सांगितलं जातं विमा मिळत नाही आता अमरावती तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये भरपूर सारे असे आहेत जिथे सततच्या पावसाचे पैसे आल्यावरही अजूनपर्यंत आलेले नाही आम्ही कलेक्टरांना माहिती दिली आपल्या ऑफिस मध्ये देखील त्या ठिकाणी इन्क्वायरी केली फोन केले फॉलोअप केले दिवाळीच्या आदल्या दिवशी पर्यंत पण ते पैसे आले नाही आणि दिवाळी होऊन एवढे दिवस झाले तरी पण सततच्या पावसाचे पैसे आलेले नाही त्या ठिकाणी वरखेड मंडळ असो मग अंजनगावची काही मंडळ असो तिथे बिलकुल रेकॉर्डिंग काही ठिकाणी झालेलं आहे काही ठिकाणी नाही याचं सोल्युशन आपण काढणार आहात का ताईंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये हे खरं आहे की ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जे आहेत ते मागच्या काळामध्ये आपण सर्कल लेवलपर्यंत नेले पण आता सर्कल लेवलला नेऊनही त्याचा फायदा होत नाही आहे आणि म्हणून आता शासनाने आता दहा हजार ऑटोमॅटिक वेदर स्टेशन करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे हा जो हो काही प्रश्न निर्माण होतो की एका गावामध्ये पाऊस पडतो दुसऱ्या बाजूला पडत नाही आणि मग इकडचं नोंद होतं इकडची होत नाही तर हा मोठ्या प्रमाणात आता आपण दूर करणार आहोत आणि त्याच्यामुळे एक मोठा फायदा होणार आहे आतापर्यंत ताई आपण सहा हजार पाचशे कोटी रुपये वाटून टाकले आहेत शेवटी म्हणजे आता जर ऍडिशनल हे जे काही पैसे आपण देऊ तर ते दहा हजार कोटीच्या घरात आपण जाऊ अशी स्थिती आहे या एका वर्षामध्ये पण आपण जे अमरावतीच्या संदर्भात सांगितलेलं आहे मी तात्काळ आजच लक्ष घालील आणि गेलेले पैसे जर खात्यामध्ये दिले नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि मगाशी भैया आपण जो विषय मांडला होता अकाउंटच्या संदर्भात तर त्यात आता आपण चॉईस दिलाय कारण हे डीबीटी मोडवर आपण नेलाय शेतकरी ज्या अकाउंटला आधार सीडिंग करेल त्या अकाउंट मध्ये आता पैसे जाते शासन स्तरावरून धोरणात्मक निर्णय सदरील विमा कंपन्यांना संदर्भात कायदा करून शेतकऱ्यांना आपली बाजू मांडण्याकरता ग्रीव्हन्स सिस्टम असली पाहिजे त्याकरता शासन काही धोरणात्मक निर्णय घेईल का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा अध्यक्ष मधून असा आहे की मग यशोमध्ये ताईंनी सांगितलं बाळासाहेबांनी सांगितलं शंभर रुपयाचा चेक आणि दोनशे रुपयाचा चेक त्यापेक्षा आपण काही मिनिमम चेक एक हजार पेक्षा खाली चेक मिळणार नाही किमान आपले असं काहीतरी निर्णय तुम्ही घ्याल का की मिनिमम मिनिमम काही जर नुकसान झालं असेल तर हजार रुपयाच्या खाली चेक चालणार नाही असं काही निर्णय आपण घेणार चला आता सन्मान्य अशोक चव्हाण साहेबांनी या ठिकाणी तीन मुद्दे मांडले आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर आता आपण यावर्षीपासून नवीन धोरण स्वीकारलाय या धोरणामध्ये नफ्यावर कॅपिंग केलाय नफा नफा जे कमवतात त्याच्यावर कॅपिंग केलाय त्यामुळे एकशे दहा टक्क्याच्या वर आता त्यांना जाता येत नाही म्हणजे दहा टक्के तो जो नफा आहे त्याच्यापेक्षा जास्त जर ते गेले त्यांना जर नफा मिळाला तर आपल्याला तेवढे पैसे त्यांनी परत करायचे आहेत दुसरं आपण जे सांगितलं आपला नियमच आहे की हजार रुपयाच्या खाली देता येत नाही त्यामुळे हे जे चेक्स आलेले आहेत यांच्यावर कारवाई केली जाईल आपण हा नियम केलेला आहे तिसरं आपण जे ग्रिव्हिन्स रिड्रेसल सिस्टीमच्या संदर्भात सांगितलंय अशी सिस्टीम आहे आता जिल्हाधिकारी स्तरावर आहे विभागीय आयुक्त स्तरावर आणि मुख्य सचिवांच्या स्तरावरही आहे दुर्दैवाने असं लक्षात आलं मागच्या काळामध्ये की मोठ्या प्रमाणात या सिस्टीम मध्ये लोकांचे पत्र येऊन किंवा ग्रीव्हेंसेस येऊ नये त्याच्या ज्या सातत्याने मिटिंग झाल्या पाहिजेत त्या मिटिंग्स होत नाही आणि म्हणून तशा सूचनाही दिल्या आहेत आणि आवश्यकता असेल तर याला एक डेडिकेटेड फॉर्मॅटमध्ये कसं नेता येईल त्याचा एक आराखडा तयार करा असं देखील सूचना करण्यात आली मुश्रीफ साहेब शेवट आणि कुठे त्यानंतर संपलं अध्यक्ष महोदय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं पन्नास टक्के पैसे आलेले आहेत पन्नास टक्के सहा महिने झाले पैसे आलेले नाही ते कधी येणार आहेत पहिल्यांदा तर आमचं अभिनंदन करायला पाहिजे का नाही नाही असं आहे याकरता केलं पाहिजे की तुम्ही घोषणा करून अडीच वर्ष देऊ शकला नाहीत आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दिले आ... ते जाऊ द्या दिले उत्तर होत चुकीचं काय उत्तर होऊ दे।, दे, का? हो दे, दे का आमच्या काळातच आले ना आले ना आम्ही दिले ना आता याच्यामध्ये अध्यक्ष मोदय ज्या लोकांचं कागदपत्र पूर्ण झाले त्यांचा पहिला त्यांना पूर्ण पैसे म्हणजे त्या सहा लाखांना दिले आहेत अजून तीन लाख लोकांचं आता या ठिकाणी पूर्ण होत आहेत त्यांनाही देतोय आम्ही लगेच देऊ त्यांचं म्हणजे पैसे आहे आमच्याकडे नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे कागदपत्रांची पूर्तता होत नाही ती ज्यांची झाली असेल मी तुम्हाला सांगतो जानेवारी महिन्यापर्यंत ज्यांची झाली असेल त्यांना देऊन टाकू आणि त्याच्यानंतरही आम्ही बंद करणार नाही जोपर्यंत यादीतले सगळे लोक कागदपत्राची पूर्तता करत नाही तोपर्यंत हे सुरू राहणार पाण्याचे जे मोजणी यंत्र असतात त्याची संख्या ही ताल जिल्हा परिषद सर्कलला आहे ती पंचायत समिती जास्ती जास्तीत जास्त पाणी मोजण्याची संख्या यंत्राची संख्या वाढवणार आहात आहे दहा हजारांनी ती संख्या वाढवण्यात येणार आहे